सब्सक्राइब करा मराठी कन्याला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता, मराठी गाण्याच्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आज आहे 15 तारीख, सकाळचे 10 वाजलेत आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. पण बाहेर वातावरण कसं आहे, तुमच्या इथे कसं आहे? आमच्या इथे पूर्ण आभाळ आलं आहे, असं वाटते पाऊस येणार आहे. आणि काल न्यूजमध्ये पण सांगत होते ना की वादळ वगैरे येणार आहे. वादळ येणार आहे कोकण किनारपट्टीवरती. आय होप की मागच्या वर्षी जशी परिस्थिती झाली होती तशी यावर्षी होऊ नये, तर तीच एक प्रे करायला लागेल आपल्याला सगळ्यांना. हो, कारण तेव्हासुद्धा कोरोना सुरू झाला जस्ट आणि कोकणात आणि सगळीकडे वादळ आलं. त्यानंतर आता पुन्हा दुसरी लाट आली आणि पुन्हा वादळाचे संकेत देण्यात आलेले आहेत. तर सगळ्यांनी प्लीज आपली काळजी घ्या. तर घर आवरून झालं आहे माझं आणि आता एक जेवण करायच्या आधी थोडंसं गव्हाचं पीठ राहिलं आहे. तर लहानपणी आई बनवायची, एकदम थोडंसंच आहे, तर जास्त नाही आहे. तर मी करून बघते. हॅलो, हां ऐक ना, मला ते मालपोह्याचे हे सांग ना, ते गव्हाच्या पिठामध्ये काय टाकतात ते? आता ही करते, हिला सांगते त्यात गूळ टाकायचं. हा, आम्ही गूळ टाकते. आणि काय त्याच्यात पाणी मिक्स करायचं ना का दूध? पाणी. पाणीच ना? हा ठीक आहे. थोडं घट्टसर ठेवू ना असं? हा, जास्त पातळ केलं तर निघणार नाही. ठीक आहे. अगं थोडंसंच गव्हाचं पीठ राहिलं होतं, हा, तर म्हटलं काय करू ना त्याच्या ना धड पोळ्या ना काय, तर एक दोनच निघतील. आता मी मगाशी म्हटलं ना की लहानपणी आई करायची, तर बरेच जर कमेंटमध्ये म्हणतील आई लहान असताना करायची का तू लहान असताना आई करायची, तर मी लहान होते तेव्हा आई करायची. आताच क्लिअर करते. एक जोक होता आपसा, एक म्हातारी होती पण ती लहानपणी मेली नाही, एक म्हातारी लहान असताना मेली असं. आणि हा जोग आम्ही शाळेत बोलायचो, काय माहिती खूपच पकाव जोग आहे ॲक्च्युली. आता त्याच्यावर हसायलाही येत नाही. पण म्हणायची ती म्हातारी होती, मग लहानपणी कशी काय मेली? तर तिचं नाव म्हातारी होतं. पण म्हातारी असं नाव असू शकतं का कोणाचं? आपण लहानपणी असे मावड असतो ना, काय जोपार असू आपल्याला स्वतःला समजत नसतो. किती घेऊ गोळ घेऊ आता मला समजत नाही ॲक्च्युली. पाणी मिक्स करते मग मला अंदाज येतात. गुळ जरा असा ना पावडर, म्हणजे असा गुळाची ढेप असते ना, तर असं थोडं त्याला किसून घेतल्यासारखं घेते. म्हणजे मी थोडं घाबरत घाबरत पाणी याच्यासाठी टाकते, कारण माझ्याकडे पीठ नाही आहे अजून, जर पाणी जास्त झालं तर टाकायला. त्यामुळे चमच्याने व्यवस्थित मिक्स होणार नाही ते, कारण ते गूळ आहे तो फोडायला लागेल ना. थोडस चवीपुरतं मीठ पण टाकायचंय. टेस्ट, टेस्टिंग लवकर पण पहिलाच आहे हा खास अमोलला. मस्त. गोड जास्त नाही लागत आहे ना. गुळ मुद्दा मी कमी टाकला जरा. मस्त.
छान लागतं. अजून काय करते फक्त कोळसा काढायला पाहिजे उलट त्याच्यामध्ये जास्त क्रिस्पी क्रिस्पी चांगलं लागतं. चांगलं लागतं. हा 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 मस्त झाला दिसतोय छान थोडी तारीफ केली माझी मेल परत एकदा. हा एकदम मस्त आहे. त्याच्यात ना तूप टाकलंय त्याच्यामुळे ते मी असं जरा तव्याचं पुसून घेतले तूप कसं वाया नाही गेलं पाहिजे. येस येस काढू सबरी. एकदम एवढं फॉर्मली वागतो ना. एकदम एकदम अरे खाली का जात नाही कधी येणार आहे मग अरे काय बोलायचं म्हणून बोलले कधी येणार आहे. नाही किती वाजले किती वाजले हक्काचा प्रश्न आहे. हक्काचा प्रश्न किती वाजले तिकडे वाजले. ओ बापरे लयच मागे आहे ना. बघ आपण आला बोललो. आता मी विटॅमिन डी घेते सध्या. तू ते व्हिडिओ बनव ना आम साऊथ आफ्रिकेतल्या फळभाज्या साऊथ आफ्रिकेतलं दूध असे असं आम्ही सगळे मिळून. नाही नाही आम्ही सगळे मिळून सामोलला कायम रोस्ट करत असतो. मी तिला काय म्हटलं की तू पण तिकडचं दाखवायला चालू कर ना की काय असतं तिकडे काय नाही कारण ट्रेंडिंग टॉपिक आहे सध्या. इंडियातल्या लोकांना जाणून घ्यायचं असतं की बाहेरच्या देशात काय काय बनवणार आहे रात्री किमा जेवणामध्ये शिमा इकडचं लोकल फूड आहे. मक्यापासून एक मक्याची पावडर समज तसा बनवलं जाते आणि खूप हेल्दी असते. बर लाईक उपमा जसा उपमा असतो तसा असतो. अच्छा म्हणजे मक्याचे पीठ चिकन करी सोबत खायचा गरम गरम. आताही थोड्या वेळापूर्वी बोलली तर डाएट चालू डाएट चालू आहे. मी नॉनव्हेज नाही खाते. म्हणजे मी नाही खाणार आहे चेतन खाणार आहे कारण त्याला आवडते. याची जी साल आहे ना ती जरा जास्त जाड असते त्यामुळे दोनदा हे फिरवायला नाही मी शिजत नाही पटकन. थोडं कॉर्नरला पण ब्लॉग्स विथ टिप्स अँड ट्रिक्स विथ स्मिता. आणि हे जे कोणी कामं करतायत ना यांना धरून मारला पाहिजे. कोणी गाडी लावली होती का माहिती. जेवण तयार आहे. जेवण तयार आहे. हा हो जेवण तयार आहे. माझं तर काम झालेलं आहे. अमोलचं काम चालू आहे. त्याचं झालं की आम्ही जेवायला घेऊ आणि मग भेटू जेवल्यावर. दुपारी आम्हाला जास्त भात लागत नाही थोडासाच लागतो त्यामुळे आम्ही तो असा उघड्या टोपातच शिजवतो. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेत. वाजतीलच आता. आणि थोड्या वेळापूर्वी अमोल मला बोलत होता की हे बघ मी वॉलपेपरला कसं तुझा फोटो ठेवलाय का हे काय आहे दिसत नाही ते हंपीचा. जर हंपी सिरीज ज्यांनी बघितली असेल त्यांना माहिती असेल हा हंपीचा फोटो आहे माझा आणि त्याच्या मागे हे हंपीचं तेच सांगितलं मी. अजून काय सांगायचं होतं अजून काय नाही.
त्याला असं नुसतं सोन्याचं कौतुक कौतुक करू नको असं, पण बायकोचं कधी कौतुक करू नकोस व्हिडिओमध्ये. व्हिडिओमध्ये आई छान ग तू किती मस्त आहेस असं शाळेतली मैत्रीण आहेस का तू माझी असं कौतुक करायला माझं. किती सुंदर दिसतेस तू. त्याशिवाय तू लग्न केलंस का माझ्याशी. हे आमचं असं चालू राहतं. तर आता आम्ही केसांमध्ये ना अजिबातच आपली थोडी सूट होत नाही. मला कस तरी वाटायला लागलं आता कॅमेऱ्यात बघून बघून ना. येऊ दे केस येऊ दे मग काय करणार. लुक हँडसम अगेन. आणि बाय द वे एक अपडेट द्यायचं तर राहूनच गेलं की हे सगळं राहिलं आता व्यायाम व्यायाम सगळं गेलंय चुलीत सध्या थोडे दिवस. कळलं आता आमचं काम होतं 2-3 दिवस म्हणून नंतर काय आता थोडा वेळ आता व्यायाम करायला चालू करणार. एवढा 1 तास होता तेवढ्या वेळात नाही व्यायाम केला. अरे आता झोपून उठलो. मग उठलायस तास आता उठलो आपण. आपण मी तर झोपले पण नव्हते असं आता बोलू. खोटारडा माणूस वगैरे या इथे ही झोपली तिकडे मी झोपलो होतो आणि ते पण एसी लावून. बाबा बाबा काही सुवारच नाही वर्षाच्या फोटो बनवणार. चहा हवाय का. हा हा प्लीज जा बनव जा बनव आणि आण माझ्यासाठी पण. मी नाही बनवणार. इट्स व्हेरी नॉर्मल. आम्ही असंच असतो. सारा काम मुझे ही करना पडतंय. शपाई बी शॉपिंग बी चपाई बी चॉपिंग बी. बबिया का बबिया क्या पाहिजे काय पाहिजे आई म्हणजे शोनल काय पाहिजे. खूप आहे म्हणजे बाबा खूप आहे. की पाहिजे म्हणजे बाबूला. हां की पाहिजे की पाहिजे. मी चहा ठेवते चहा पितो. आता चहा बनवता बनवता एक किस्सा आठवला मला तो मी तुम्हाला सांगते. एकदा काय झालं मी आणि अमोल आता लॉकडाऊन नाही त्याच्या आधीची गोष्ट आहे. मी आणि अमोल कुठेतरी बाहेर गेलेलो आणि मग तिथून आम्ही घरी आलो तर रविवारी इथे बाजार भरतो. तिथनं आईने भाज्या बिज्या बरंच काय काय सामान आणलं होतं आणि त्याच्यात गवती चहाची जी पाणी आहेत ना ती आणली होती. तर ते काय झालं आईने काय केलं धुतलं आणि इथेच असं कुठेतरी ठेवल्या होत्या ते सुकण्या वाळण्यासाठी म्हणून. ओ बाबा दिलं ना तुला खायला. ते मग तिकडे ते मग तिकडे ये इकडे. तर ते असंच कुठेतरी वाळत घातले ठेवले होते. तर मी आणि अमोल आलो परत. आम्ही बघितलं आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ते गवत आहे म्हणून मग आम्ही ते नीट आधी चेक केलं की काय हे असं. मग असं वाटलं असंच काहीतरी पालक बिलं असेल आईने भाजी बिजी निवडताना असंच वेगळा काढला असेल ठेवला असेल. तर तो आम्ही उचललं आणि ती एवढी जी पाणी होती ती आम्ही सगळी फेकून दिली मी आणि अमोलने. घरी आल्यानंतर आई विचारायला लागली की पानं कुठे गेली ती म्हणजे गवतीच्या आणलेलं तर कुठे. तर मी आणि अमोल्याचा एक वेळ बघितला गवतीच्या होता फेकून दिला आणि अमोलने स्वतः टाकून दिलं होतं. ओ बब्या ओ बब्या खाल्लं ना बघू खाल्लं ना खाऊ. चहा ऍक्च्युली मी तो आलो आणि गवती चहा जे टाकतं ना त्याच्यासाठी जास्त आवडतो मला चहा. चहा होतोय तोपर्यंत आपण व्हिडिओ इथे संपवूया. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर चॅनल तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ओके टाटा बाय म्हणण्याआधी म्हणजे व्हिडिओचा एंड करण्याआधी मला केदार सावरकर आहे त्याने आपल्याला एक प्रश्न विचारला होता. मराठी कन्या नाव कसं सुचलं या व्हिडिओच्या खाली की मराठी कन्या नाव कसं सुचलं ते तर कळलं पण ओके टाटा बाय हे तू तुला कसं सुचलं. तर आमच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींचा आमचा ग्रुप होता तर आम्ही कायम घरी जाताना सगळेजण एकत्र म्हणजे बाय 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 करायचो आणि तिथेच उभं राहून परत गप्पा मारत उभे राहायचो. तर मग नंतर ओके टाटा बाय म्हटलं की फायनल बाय असं असायचं. सो ती तेव्हा कॉलेजमध्ये बोलायची जी सवय होती ती मग व्हिडिओमध्ये मला असं वाटलं की थोडं इंटरेस्टिंग वाटेल छान वाटेल. सो मी व्हिडिओमध्ये पण तेच ओके टाटा बाय कंटिन्यू केलं की व्हिडिओचं एंड आपण असंच करायचा असं माझ्या तेव्हा अचानक डोक्यात आलं आणि मी व्हिडिओ तसा
एंड करायला सुरुवात केली फ्रॉम द बिगिनिंग. म्हणजे मी पहिल्या व्हिडिओला सुद्धा हेच ओके टाटा बायच म्हटलं होतं. तर असा होता त्या ओके टाटा बाय ओके टाटा बाय मागचा छोटासा इतिहास. केदार, आय होप तुला तुझं उत्तर मिळालं असेल. तर मग भेटूया पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके टाटा बाय.